नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझी माती माझा देश या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण जाऊ आपल्या शेतामध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये। आपण बघू शकता ही नारळाची झाडे, निसर्गरम्य दृश्य आपण पाहू शकता। नारळाची झाड शेतात असली की एक मनाला प्रसन्न असं वाटू लागतं। आपण बघू शकता हा आमच्या शेतातील ऊस आहे। ऊस कसा आहे कमेंट करून नक्की सांगा। ऊसाला बाजार भाव कसा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता आपण मित्रांनो, ऊस कशा पद्धतीने आला आहे। आणि हे पहा आपले कांदा पीक, सव्वा एकरचा प्लॉट आहे हा कांद्याचा। अतिशय योग्य पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। कुठल्याही प्रकारची कीड नाही। आणि आता थंडीचा महिना ही सुरू आहे, त्याच्यामुळे पाटीची ताठरता आपण बघू शकता। एक नंबर प्लॉट आहे आपण बघू शकता। कांद्याचा आता चालू रेट काय आहे ते पण कळवा। आपण बघू शकता आता इकडल्या या तुकड्यात तुरीचे क्षेत्र आहे। तुरी पण एक नंबर फळधारणा झालेली आहे तुरीला। या बघू शकता आपण, हे कांद्याचं क्षेत्र आहे मित्रांनो। त्याच्या पलीकडं पण तुरीचं आहे। इकडे हा 1.5 एकरचा प्लॉट ऊसाचा आहे। मित्रांनो, माझी शेती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। धन्यवाद मित्रांनो। ही झाडे खूप वर्षापूर्वी झाडे आहेत। आपण बघू शकता ही किती उंच नारळाचं झाड आहे। बघू शकता मित्रांनो, याला नारळ पण खूप लागलेले आहेत। तुरीच्या शेंगा आपण बघू शकता।
मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.